लातूरमध्ये कंत्राटी नोकर भरती विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. तर मुंबईतही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात महामोर्चा होणार आहे. अकोल्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं कंत्राटीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी भाजप आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या मालेगावसह राज्यातील विविध एसटी आगारांतील तिकिटांचं सॉफ्टवेअर बंद पडलं, त्यामुळे जवळपास तासभर अनेक एसटी स्टँडवर एसटीचा खोळंबा पाहायला मिळाला. तर परिवहन महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसला. प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. अखेर हा तिकीट देत बस सेवा सुरळीत झाली. जळगावमध्ये आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक झाली. जिल्हा परिषद मुख्यालय आवारात हजारोंच्या संख्येनं जमा होऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून राज्यातील 67,000 आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे